ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. उल्हासनगर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 20 मधील दुर्गादेवी पाडा परिसरात मूलभूत सुविधा अंतर्गत आज विविध विकास कामांचं भूमिपूजन शिवसेना उपशहर प्रमुख परशुराम पाटील यांच्या हस्ते संपन्न झालं. दुर्गादेवी पाडा अंतर्गत येणाऱ्या अशोक पाटील कॉलनी आणि ज्ञानामृत शाळेजवळील भुयारी गटार आणि पायवाटा नव्याने बनवण्यासाठी स्थानिक नागरिक यांनी नगरसेवक विकास पाटील यांच्याकडे समस्या सांगितल्या होत्या. अखेर विकास पाटील यांनी उल्हासनगर महापालिकेचा जनरल निधी मंजूर करून आणत आणि आज विविध मान्यवरांच्या हस्ते विकास कामांचं भूमिपूजन केलंय. लवकरच येथील समस्या दूर होणार असल्याने नागरिकांनी परशुराम पाटील आणि विकास पाटील यांचे आभार मानले आहेत. या उद्घाटन प्रसंगी शिवसेना विभाग प्रमुख शाखा प्रमुख युवासेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या ठिकाणी प्रभाग क्रमांक 20 मधील ज्ञान अमृत विद्यालय परिसरातील आणि अशोक पाटील कॉलनी या परिसरात दुर्गादेवी पाडा या ठिकाणी येथील लोकांच्या मागणीनुसार यांनी येथील लोकांनी मागणी आपले स्थानिक नगरसेवक विकास परशुराम पाटील साहेब यांना केली की या परिसरामध्ये नाल्या गटारे नाले अत्यंत तुटलेल्या परिस्थितीत आहे असं त्यांनी नगरसेवकाच्या निदर्शन आणून दिल्यामुळे नगरसेवकांनी महानगरपालिकेमध्ये महानगरपालिकेच्या जनरल निधीतून प्रयत्न करून त्यासाठी फंड उपलब्ध करून दिला आणि त्याचा शुभारंभ आमच्या या प्रभागातील आमचे मार्गदर्शक सन्माननीय परशुरामजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि या अशोक पाटील कॉलनीमधील आमचे कार्यकर्ते बाळाराम पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी या दोघी प्रभाग या प्रभागातील दोघी परिसरामधील उद्घाटन नाले गटाराचं करण्यात आलं. त्या या उद्घाटनाप्रसंगी आमचे सन्माननीय परशुराम पाटील साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलं. या उद्घाटनप्रसंगी या प्रभागातील उपविभाग प्रमुख अशोकजी दवने साहेब आमचे आदिनाथ कोरडे साहेब आणि विभाग प्रमुख विलास उपविभाग प्रमुख विलास काकडे आणि या प्रभागातील शाखा प्रमुख गणेश चौगले प्रशांत पिसाळ कुमार भोपी सुरेश सोमपरी आणि इतर सर्व शिवसेनेचे कार्यकर्ते आणि प्रभागातील नागरिक या ठिकाणी उपस्थित होते. या विकास कामाचा शुभारंभ केल्यामुळे येथील परिसरातील लोकांच्या मनामध्ये फार मोठा आनंद व्यक्त करण्यात येत आहे. त्याबद्दल सर्व लोकांनी नगरसेवक विकास पाटील यांचा आभार मानलेले आहेत. धन्यवाद. आकाश सहाने, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. नंबर 5. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.